मित्रांनो नमस्कार. कृषीविषयक, बँकिंगविषयक, कायदेविषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात, नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भात माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर पहा मित्रांनो, केंद्र सरकार नवीन कामगार कायदा आणत आहे, कामगार कायद्यामध्ये संशोधन करत आहे आणि त्या कायद्यानुसार कामगारांना आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवसांची सुट्टी मिळणार अशा प्रकारचे प्रावधान त्यात करण्यात आले आहे. अशा प्रकारची न्यूज ही व्हायरल होत आहे. मग मित्रांनो, खरंच केंद्र सरकार नवीन कामगार कायदे आणत आहे का? कामगारांना खरंच आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवसांची सुट्टी मिळणार आहे का? या संदर्भातली मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे करून घेऊया. तर मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर पहा मित्रांनो, संसदेने कामगारांशी संबंधित 4 विधेयके गतवर्षी मंजूर केली होती. यामध्ये पगार, वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी आणि सामाजिक सुरक्षा असा कायद्यांचा समावेश आहे. मित्रांनो, हे 4 कायदे येत्या 1 एप्रिल पासून लागू होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सध्याच्या नियमानुसार आठवड्यामध्ये किमान 48 तास काम केलं जावं अशी अट आहे. मित्रांनो, नवीन कामगार नियम लागू झाल्यानंतर देशातील कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 4 दिवस कामावर बोलावण्याची मुभा असेल. म्हणजेच परदेशाप्रमाणे भारतातही 4 डेज वीक सुरू करता येईल. मात्र 4 डेज वीक म्हणजेच आठवड्यातून 4 दिवस काम करण्याची सवलत देण्यात आली तरी आठवड्यात किमान 48 तास काम करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास आठवड्यातील 4 दिवस काम करून 3 दिवस सुट्टी हवी असेल तर दिवसाला 12 तासांची शिफ्ट करावी लागेल. अर्थात आठवड्याचे 48 तास ही मर्यादा कायम राहणार आहे. म्हणजेच कंपनीकडे आठवड्यातून 4 दिवस, 5 दिवस किंवा 6 दिवस काम करून घेण्याचा पर्याय राहील आणि त्यानुसार दर दिवशी अनुक्रमे 12 तास, 10 तास, 8 तास काम कर्मचाऱ्यांना करावे लागेल. मित्रांनो, श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव अपूर्वा चंद्रा यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. अपूर्वा चंद्रा यांनी, आम्ही कामावर ठेवणाऱ्या कंपन्या किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव आणू इच्छित नाही. त्यांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. कामाची बदलणारी पद्धत पाहून ही नवीन व्यवस्था उभारली जात आहे. आम्ही काही बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत. कामाच्या दिवसांसंदर्भात आम्ही काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव अपूर्वा चंद्रा यांनी दिली आहे. मित्रांनो, नवीन नियम लागू झाल्यानंतर नवे कामाचे तास लागू करण्यासाठी कंपन्यांना सरकारी परवानगीची देखील आवश्यकता नसेल. दरम्यान याकरता त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील हा बदल मंजूर असणे आवश्यक आहे. लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मागणी, इंडस्ट्री आणि कामाचे ठिकाण यानुसार त्यांच्या कामाच्या वेळा 8 ते 12 तासापर्यंत निवडण्याची मुभाही असणार आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील कामाचे दिवस हे 5 दिवसांपेक्षा कमी होऊ शकतात. 4 दिवस काम केलं तर 3 दिवस सुट्टी दिली जाईल. यापूर्वीही आठवड्यामध्ये किमान 48 तास काम केलं जावं अशी अट होती आणि ती आताही कायम ठेवण्यात आली आहे. कर्मचारी आणि कंपन्या या दोघांची सहमती असेल तर हे नियम लागू करता येतील. मात्र हा नियम लागू केलाच पाहिजे असो कोणतंही बंधन नसणार आहे असंही चंद्रा यांनी सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, 1 एप्रिल पासून हे जे नवीन कायदे लागू होत आहेत त्यामध्ये अशा प्रकारचं प्रावधान हे करण्यात आलेलं आहे. अशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.